नवी मुंबई इथले मनसेचे नेते आणि आता ऐरोली मधून उमेदवारी मिळालेले गजानन काळे आहेत. गजानन काळेजी, पहिल्यांदा अभिनंदन, तुम्हाला उमेदवारी मनसेने दिलेली आहे. तुमचा थेट सामना होणार आहे तो म्हणजे गणेश नाईक यांच्यासोबत. संदीप नाईक आणि संदीप नाईक यांची थेट. हॅलो. हा बोला बोला. बेलापूर मधून तुम्हाला उमेदवारी मिळाली आहे, तुमचा सामना संदीप नाईकांशी होणार आहे. मी मनापासून सन्माननीय राजसाहेब ठाकरे, अमित साहेब ठाकरे आणि शर्मिला वहिनींचे आभार मानतोय. अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून येऊन कुठलाही राजकीय वारसा नसताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना जी संधी मिळालेली आहे ती फक्त मनसे आणि राजसाहेबांच्या नेतृत्वाखाली मिळू शकते. गेली अनेक महिने अनेक वर्ष कोविड पासून सातत्याने आम्ही नवी मुंबईत विविध विषयांवरती काम करतोय. गेले काही महिने आमचे एक परिवर्तन यात्रा सुरू आहे, ज्यात शिक्षण, आरोग्य, रोजगार या विषयावर आम्ही बोलतोय. मला निश्चितपणे वाटतंय आता ज्या पद्धतीने बेलापूर विधानसभेत पक्षांतर सुरू आहेत, कोण कुठे जाते याची कुठली निश्चिती नसताना महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राजसाहेब ठाकरे यांच्यावर यावेळी नवी मुंबईतली जनता, महाराष्ट्रातली जनता विश्वास ठेवून मतदान करेल आणि मनसेचे आमदार मोठ्या संख्येने या विधानसभेत जातील. अगदी गजानन काळेजी, आपण बघितलं उमेदवारी जाहीर होण्या अगोदरच तुम्ही मतदारसंघामध्ये गाठीभेटी सुरू केल्या होत्या, लोकांचा संपर्क वाढवण्यात आला होता. तुम्हाला खात्री होती मनसेकडून उमेदवारी मिळणाराची? नाही, मला राजसाहेब ठाकरे ह्या नेतृत्वाबद्दल विश्वास आहे. जो तिथे काम करतो तिथे दुसऱ्या पक्षातून कितीही मोठा व्यक्ती येवो, राजसाहेबांचं पहिलं प्राधान्य हे पक्षातील जो कार्यकर्ता आहे, जो कष्ट घेतोय, ज्याची गुणवत्ता आहे त्याला असतं. त्यामुळे हा विश्वास माझ्या नेत्याबद्दल मला निश्चित होता की त्या पद्धतीचा विश्वास ते माझ्यावर दाखवतील आणि आम्ही त्या पद्धतीने कामाला लागलो. उमेदवार कोण हा वेगळा भाग होता, पण पक्षाचं माहोल करणं, पक्षाचं वातावरण करणं, विविध विषय घेणं, त्याच्यामध्ये वैविध्य असणं, या संदर्भातलं काम आमचं सुरू होतं आणि आज राजसाहेबांनी तो विश्वास दाखवलाय. अगदी गजानन काळेजी, धन्यवाद. तुम्ही झी24 तास बोलला त्याबद्दल.